2000 नोटा बँकवाल्यांना जरी विचारलं कॅशियरला तर ते म्हणतात नाहीये आम्हाला काही त्याचा सप्लाय लक्ष डायव्हर्ट होण्याच्या करता हे अशा काही बातम्या देतात का काय आणि अशा प्रकारच्या बातम्या देऊन ते काय मिळवतात मला तर तुम्ही सांगितलं त्याच्यात तर त्यांनी काय साध्य केलं ते पण एकदा त्यांना विचारवेळ झालं त्यावेळेस लोकांनी खूप काही सहन केलं आजारात जुनी 500ची नोट ज्यावेळेस बंद झाली तेव्हा आणि लोकांनाही वाटलं की ह्याच्यातनं काळा पैसा मोठ्या प्रमाणावर बाहेर निघेल आणि डुप्लिकेट नोटा मार्केटमध्ये चलनामध्ये येतात वेगवेगळ्या आजूबाजूच्या शत्रू राष्ट्रांच्याकडनं पण त्याच्यामध्ये अडचणी निर्माण होतात त्या दूर होतील आणि त्यामुळं सगळ्यांनी ते सहन केलं त्याच्यामध्ये रांगेत उभे राहिले उन्हात उभे राहिले सगळ्या काही गोष्टी सहन झाल्या आता पुन्हा त्याच्यातली 2000ची नोट त्यांनी बंद करायचा निर्णय घेतला अर्थात हे जाहीर केले मे मध्ये बंद होणार आहे सप्टेंबरमध्ये जून जुलै ऑगस्ट असे 3 महिने आहेत 3 महिन्यामध्ये लोकांना इतका काही त्रास होईल असं वाटत नाही परंतु त्याचं कारण काय हे पण थोडंसं जर RBI कडनं किंवा केंद्राकडनं समजलं तर देशाच्या भल्याकरता देशाच्या एकसंगतेकरता देशाच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातनं ज्या ज्या काही गोष्टी करणं गरजेचं असेल ते करण्याच्या करता भारतातल्या जनतेने कधीच विरोध केलेला मी तरी पाहिलेला दादा आपण पाहिले की प्रमाणात होत्या म्हणूनच त्याच्याबद्दल जास्त अधिकारवाढीनं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सांगू शकेल तुम्ही म्हणताय ती गोष्ट खरी आहे अनेक महिने अनेक दिवस आपण बहुतेकदा तर सगळे व्यवहार चेकनीच करावे लागतात RTGSनीच करावे लागतात पण कधी काही थोडे पैसे काढायची वेळ आली जे काही आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये लागतात त्यावेळेस देखील आपल्याला 500च्याच नोटा मिळतात किंवा 200च्या 100च्या 50च्या त्याच्यामध्ये 2000च्या नोटा बँकवाल्यांना जरी विचारलं कॅशियरला तर ते म्हणतात नाहीये आम्हाला काही त्याचा सप्लाय होत नाही आता का त्यांना सप्लाय झाला नाही हा सप्लाय करण्याचं काम RBI राष्ट्रीयकृत बँकांना करत असतील राष्ट्रीयकृत बँका या शेड्यूल बँकांना जिल्हा बँका ज्या सहकारी बँकांना करत असतील जेव्हा काय या दाव्याला आपण अनेक वर्ष अनेक दावे ऐकतो दावे ज्यावेळेस खरे ठरतील त्याचवेळेस त्या दाव्याला महत्व दिलं गेलं पाहिजे आता मी मगाशी पण बोलताना सांगितलं अलीकडं अनेक राजकीय पक्षाचे नेतेगण इतक्या वेगवेगळ्या गोष्टी सांगत असतात आणि समाजामध्ये समरावस्था निर्माण करत असतात माझा स्वतःचं मत असं आहे की महागाई आणि बेरोजगारीचं लक्ष डायव्हर्ट होण्याकरता आणि शेतकऱ्यांचे जे काही अनेक प्रश्न आवाजून उभे आहेत समस्या आहेत आज टोमॅटो कांदा अनेक पिकांना भाव नाहीये किंवा अनेक फळबागांचं नुकसान झालेलं आहे त्या अवकाळी पावसामुळं किंवा वादळी वाऱ्यामुळं गारपिटीमुळं त्याचं लक्ष डायव्हर्ट होण्याच्या करता हे अशा काही बातम्या देतात का काय आणि अशा प्रकारच्या बातम्या देऊन ते काय मिळवतात मला तर समजलं नाही सांगितलं त्याच्यात तर त्यांनी काय साध्य केलं ते पण एकदा त्यांना विचारा ना की हो ही बातमी त्या बातमीनं महागाई कमी होणार आहे आमच्या महिलांचा गॅस सिलेंडरची किंमत कमी होणार आहे डिझेल पेट्रोलची किंमत कमी होणार आहे जी प्रचंड बेरोजगारी झालेली आहे त्या तरुणांना तरुणींना रोजगार त्याच्यात मिळणार आहे मला तर काही राष्ट्रवादीच्या